नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आपण माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद। तत्पूर्वी माझं नॉलेज कट्टा हे चॅनल अशाच प्रकारे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओ या सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याचा फायदा हा इतर सगळ्यांना घेता येईल। आजचा आपला टॉपिक आहे मार्केट डिमांड। लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इंडिव्हिज्युअल डिमांड, त्या अगोदरच्या भरपूर सारे व्हिडिओज आहेत, त्यामध्ये इकॉनॉमिक्स तसेच जनरल नॉलेज हे माझ्या पूर्ण प्लेलिस्टमध्ये, माझ्या युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे। सो तुम्ही न विसरता माझा चॅनल ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे, इतरांना तुम्ही शेअर करा आणि माझ्या सर्वच्या सर्व व्हिडिओ अगदी लाईनमध्ये तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता। जास्त वेळ न दवडता माझा आजचा टॉपिक सुरू करतो आहे, तो म्हणजे मार्केट डिमांड। लास्ट लेक्चरला बघितलं होतं इंडिव्हिज्युअल डिमांड, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केट डिमांड। एवढंच लक्षात ठेवायचं की इंडिव्हिज्युअल आणि मार्केट डिमांड या दोघांमध्ये फक्त एका वर्डचा फरक आहे आणि तो म्हणजेच कोणता। इंडिव्हिज्युअल डिमांडमध्ये डिमांड बाय सिंगल कन्झ्युमर हा शब्द आपण लक्षात ठेवला होता। यावेळेला आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, डिमांड बाय सिंगलच्या जागी इकडे येणार ऑल। काय लक्षात ठेवायचं आहे, ऑल। बस एवढी साधी सिंपल आणि छोटीशी कन्सेप्ट आहे, ऑल कन्झ्युमर्स आणि सिंगल कन्झ्युमर, बाकी त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये। तर आपण बघूया या ठिकाणी मिनिंग, ती म्हणजेच तर मार्केट डिमांड। ओके, सो सगळ्यात पहिले आपण इकडे बघणार आहोत मिनिंग। मिनिंग मध्ये आपण बघणार आहोत इट इज द कॅल्क्युलेशन ऑफ टोटल डिमांड बाय ऑल कन्झ्युमर्स फॉर अ कमॉडिटी। बघा, ही साधं सिंपल मिनिंग आहे आणि यामध्ये सगळ्यात हायलाइटेड वर्ड आहे तो म्हणजे ऑल कन्झ्युमर्स। राईट, लक्षात, साधी सिंपल मिनिंग आहे। सर, मिनिंग मध्ये थोडंफार पुढे मागे होऊ शकते का? नक्की होऊ शकते, कारण की तुम्हाला स्मॉल पार्ट मध्ये जर मिनिंग लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला जर स्मॉल टेक्निक लक्षात ठेवायचं आहे, तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे एक मिनिंग लक्षात ठेवता आलं पाहिजे। सर, याच्यामुळे आम्हाला मार्क्स मिळतील का? ऍज अ स्टुडंट प्रत्येकाला मार्क्स सुद्धा हे मिळणार आहेत। का? कारण की तुम्ही एक्झॅक्टली त्याचं मिनिंग लिहितात। त्याच्यानंतर तुमच्या बुक्समध्ये अजून वेगवेगळ्या आणि डीप नॉलेज तर आहेच, पण सध्यापुरती तुम्हाला ती कन्सेप्ट ही याच्यामुळे समजणार। तुम्ही अभ्यास करतात, माझ्या व्हिडिओचा हा फायदा तुम्हाला होणार आहे की तुम्हाला एक वेगळ्या एक व्ह्यूज मिळणार आहेत की कशाप्रकारे आपण मिनिमम एफर्ट्स मध्ये मॅक्झिमम रिझल्ट काढू शकतात। नक्कीच आपण त्या ठिकाणी पुढे जाऊया। सो सगळ्यात पहिला होता इकडे मिनिंग, इट इज द टोटल कॅल्क्युलेशन ऑफ टोटल डिमांड बाय द ऑल कन्झ्युमर फॉर द कमॉडिटी। जे सर्व कन्झ्युमर्स हे ऑल डिमांड्स करतात, त्यावेळेला हे जे कन्झ्युमर्स असतात, या कन्झ्युमर्सची जी काही टोटल्स आहे, ही टोटल आपण त्या ठिकाणी मार्केट डिमांड म्हणून सांगितली जाते। त्यानंतर आपल्या लास्ट लेक्चर सारखंच आपण इकडे सुद्धा इंडिव्हिज्युअल डिमांडला जसं आपण प्राइसना कम्पेअर केलं होतं, कशाला कम्पेअर केलं होतं, प्राइस, अगदी इकडे सुद्धा आपण प्राइसने कम्पेअर करणार आहोत, पण आपल्याला इकडे मार्केट डिमांड घ्यायची आहे। सो सगळ्यात पहिला आपण इकडे घेतली ती म्हणजेच प्राइस ऑफ कमॉडिटी, त्यानंतर आपण इकडे घेणार आहोत मार्केट डिमांड। तुम्ही सांगतील सर मग हे तीन कोणासाठी ठेवलेले आहेत? हाच तर मेन सगळ्यात महत्वाचा फरक आहे ना। इकडे सिंगल खोडलं आहे आणि ऑल लिहिलं आहे। ऑल म्हणजेच काय? तर आपल्याला एक एक्झाम्पल घ्यावं लागेल इकॉनॉमिक्स साठी। का? कारण की इकॉनॉमिक्स मध्ये आपण काय करतो, अझ्युम करतो की इतके आणि ह्या प्रकारे त्या व्यक्ती असतील। सो सगळ्यात पहिले आपण तिकडे काय अझ्युम केलं की हा असणार आहे कन्झ्युमर ए, त्यानंतर असणार आहे कन्झ्युमर बी आणि नंतर असणार आहे कन्झ्युमर सी। ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी कन्झ्युमर ए, कन्झ्युमर बी आणि कन्झ्युमर सी हे तीन अझ्युम केले। काय केले? अझ्युम केले। सर, मार्केट डिमांड अजून कशी येणार? दोन मिनिटं थांबा, तुम्हाला हळूहळू एक एक कळणार आहे। राईट, लक्षात, स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक एक प्रोसिजर या कळणार आहे। ठीक आहे, सो आपण ही प्राइस असते रुपीज मध्ये। ओके, मार्केट डिमांड आपण कशात असणार आहे त्या ठिकाणी नक्की बघणार आहोत। ओके, सो आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला बघितलं प्राइस, त्यानंतर इकडे आहेत आपले तीन कन्झ्युमर्स आणि मार्केट डिमांड। अजून आपल्याला माहित नाही मार्केट डिमांड कशी येणार आहे, पण आता तुम्हाला नक्की कळेल की कशा प्रकारे मार्केट डिमांड ही येणार आहे। सो सगळ्यात पहिला आपण इकडे घेतली प्राइस 10। प्राइस जर आपण 10 घेतलेली आहे तर ऍट द 10 प्राइसला एखादा कन्झ्युमर अगदी साधे डिमांड करू शकतो। सो आपण त्या ठिकाणी विचार केला की त्याने डिमांड केली आहे 5 ची। कसली केली आहे? 5 ची। ओके, बी ला वाटलं की त्याने 10 केजीची डिमांड करायची आहे, किंवा सी ला वाटलं त्याने 15 केजीची डिमांड करायची आहे। सर, इथून एक्झॅक्टली तर आम्हाला कळत नाहीये काय होते आहे ते, थोडासा धीर धरा।
सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ स्टेज येईपर्यंत मी कॉन्फिडन्स देतो तुम्हाला कन्फर्म की मार्केट डिमांड ही कन्सेप्ट तुमच्या 100% डोक्यात राहिलेली असेल. पण त्या अगोदर थोडासा होल्ड करा, कारण की मार्केट डिमांड काढायची कशी हे पण आपल्याला माहित पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे ए प्लस बी प्लस सी. मी का वेगळा लिहिला आहे कारण की तुम्हाला हायलाइट व्हावा. मार्केट डिमांडचा अर्थ आहे की कॅल्क्युलेशन ऑफ टोटल डिमांड. टोटल म्हणजेच काय? ऍडिशन. टोटल म्हणजेच काय? ऍडिशन. सो या ठिकाणी कॅल्क्युलेशन ऑफ टोटल डिमांड बाय ऑल कन्झ्युमर्स फॉर अ कमोडिटी हा इकडे याचा महत्वाचा अर्थ आहे. म्हणजेच काय? 5 + 10 + 15. ओके, सो 15 + 10 = 25 आणि आपलं प्लस 5 येणार 30. सो आपली फर्स्ट जी मार्केट डिमांड आहे त्याची कॅल्क्युलेशन किती आहे? 30. आता सेकंड स्टेजला आपली प्राइस जर झाली 8, आपली प्राइस काय झाली? 8. याचा अर्थ प्राइस झाली कमी. प्राइस काय झाली? कमी झाली. बघा अशी डाऊन आली ऑटोमॅटिकली. जेव्हा प्राइस कमी होते, जसं तुम्हाला लास्ट टाइम मी स्प्रेचं एक्झाम्पल दिलं होतं, स्प्रेची प्राइस कमी झाली लगेच तुम्ही डिमांड वाढवायला हे करणार. म्हणजेच काही इकडे समजून घ्या की ही एखाद्या कमोडिटीची प्राइस वाढली कमी झालेली आहे. अचानक एला काय वाटलं, येस मला हा चांगला चान्स आहे, प्राइस कमी झालाय, मी अजून जास्तीत जास्त वस्तू खरेदी करतो. म्हणून याने विचार केला की मी 10 वस्तू खरेदी करणार. आता ए चा विचार संपला, आता बी कडे जाऊया. बी ज्याने ऑलरेडी 10 घेतले आहेत तो विचार करेल नाही मला अजून जास्त पाहिजेत, मी 15 घेणार. आणि सी वाला असेल तो 15, तो ऑलरेडी अजून एक वाढवणार. म्हणजे प्रत्येकाने स्वतःची डिमांड ही काय वाढवली का? कारण की त्याची प्राइस कधीतरी कमी झाली. प्रत्येक जणांनी या चान्सचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि ऑटोमॅटिकली आता मार्केटची डिमांड काय झाली तर इन्क्रीज झाली. म्हणजेच 20 + 15 = 35 + 10 आन्सर इज द 45. बघा ऑटोमॅटिकली प्राइस कमी झाली आणि इकडे मार्केट डिमांड काय झाली? इन्क्रीज झाली. तुमच्या लक्षात येतं एक्झॅक्टली काय होतंय ते? हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता याच्या पुढे मी तुम्हाला सांगितलं की इकडे मी जर 6 केले आहे, पुढची आन्सर्स तुम्हीच स्वतः मला देऊ शकता. कशी? सर 15 वाला असेल तर ऑब्व्हियसली अजून जास्त वाढवणार. बरोबर, ज्याने ऑलरेडी 15 केली आहे तो इकडे 20 करणार. 20 वाला असेल तो ऑलरेडी 25 करणार. म्हणजे ए प्लस बी प्लस सी ऑटोमॅटिकली आपल्याला इकडे आन्सर लगेच आपल्याला कळणार आहे ते म्हणजे 25 आणि 45 आणि प्लस 10 इकडे आन्सर आला आहे 60. कळते काय चाललंय ते? त्याला बोलतात मार्केट डिमांड. राईट, लक्षात. तशीच आपण जर 10 + 8 = 6 या ठिकाणी जर 4 घेतला, पण लक्षात येत आहे तर 4 च्या ठिकाणी इकडे येणार 20, इकडे येणार 25, इकडे येणार 30, 30 + 25 = 55 + 20 = 75. मी माझ्या मनातील म्हणून नाही करत आहे, पण लक्षात येत आहे. हे बघा अशा प्रकारे घेतो आहे. ही आहे प्राइस ऑफ कमोडिटी आणि सगळ्यात पहिला मी कम्पेअर केलं. 10 वरून 8 आला म्हणून 5 वाला 10 गेला. याला विसरून जा 10 वाला 15 वाला. या दोघांना विसरून जा 15 वाला 20 वाला. म्हणजेच मी प्रत्येकाची एक एक अशी कम्पॅरिझन करतो आहे. बघा इकडे प्राइस ही कंझ्युमर ए चा विचार केला, मग कंझ्युमर बी, मग कंझ्युमर सी. मार्केट डिमांड माझा ऑटोमॅटिकली आले आन्सर आहे. कारण की मार्केट डिमांड काय सांगतं? टोटल. काय सांगतं? टोटल. टोटल म्हणजे काय तर प्लस ऍडिशन. राईट, लक्षात. सेम पार्ट तुम्ही लास्ट याच्यात करू शकतात. हा जो 20 वाला असेल तो गेला 25 ला, हा आला 30 ला, हा आला 35 ला. 35 + 30 = 65 + 25 आन्सर येणार आहे 90. आन्सर काय येणार आहे? 90. राईट, लक्षात. सो हा झाला एक शेड्यूल. तुम्हाला बोललेलो मी पहिला कळला, तुम्ही फक्त धीर धरा. सेकंड पासून फिफ्थ प्लेस पर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्केट डिमांड शेड्यूल कळणार. बघा अशा प्रकारे हा मार्केट डिमांड शेड्यूल या ठिकाणी आलेला आहे. सेम टू सेम हे दोन्ही आकडे या ठिकाणी आपल्याला उतरवायचे आहेत. सो इथे मी विचार केला की माझी वाय ऍक्सिस आहे, तर वाय ऍक्सिस वरती मला घ्यायची आहे प्राइस. ओके, आणि एक्स वरती घ्यायची आहे क्वांटिटी डिमांडेड. काय घ्यायची आहे? क्वांटिटी डिमांडेड. आता एक नीट गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजेच काय की आपली हायेस्ट व्हॅल्यू इथे किती आहे? तर प्राइस ऑफ कमोडिटी 2, 4, 6, 8, 10. म्हणजे आपण त्या ठिकाणी सहज घेऊ शकतो 2 चा कॅप. हा बघा मी इकडे लिहिला पॉइंट ऑफ ओरिजिन, त्यानंतर 2, मग 4, मग इकडे आला 6, 6, मग आला 8 आणि मग आला 10. ओके, गडबड कुठे होणार? क्वांटिटी डिमांडच्या कॅल्क्युलेशनला गडबड होणार. का? कारण की हायेस्ट व्हॅल्यू किती आहे? 90. हायेस्ट व्हॅल्यू किती आहे? 90. सो इकडे गडबड होऊ शकते. नीट इकडची कॅल्क्युलेशन घेताना करायची. सो जर 90 आहे तर आपलं कॅल्क्युलेशन हे कशा प्रकारे आलं पाहिजे? तर इकडे या ठिकाणी आपण 20 चा गॅप घेतला, मग 40 घेतला, मग 60 घेतला, मग 80 घेतला आणि मग 100 घेतला. सर हा का 100 घेतला किंवा एक्झॅक्टली का व्हॅल्यूज घेतल्या? कारण की आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज मधून आपल्याला एक एक पॉईंट मिळाला पाहिजे. सो आपण इकडे वाय ऍक्सिस हा दाखवला प्राइस साठी आणि मार्केट डिमांड हा दाखवतो आपण एक्स ऍक्सिस वरती. बघा इकडे दिसतं बाजूला आणि वाय इकडे या प्रकारे दिसतोय. आणि आता आपण इझिली पॉईंट डिनोट करायचे आहेत. सो पॉईंट डिनोट करताना सगळ्यात पहिला आपण पॉईंट घेतला 10, त्यानंतर आपण त्या ठिकाणी घेतो आहे 30. सगळ्यात पहिला काय घेतलं आहे? 10 आणि मग काय घेतलं आहे? 30. सो इकडे मिळालो 10 वरती,
मला जर 30 कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बरोबर 20 आणि 40 च्या एक्झॅक्टली मध्ये हा मला 30 हवा असणार आहे. सो या ठिकाणी मी इकडे कॅल्क्युलेशन केलं आणि माझा पहिला पॉइंट मिळाला. ते काय कॅल्क्युलेशन करताना तुम्ही या प्रकारात एक पट्टी ठेवू शकतात आणि इकडे या प्रकारात ही माझी दुसरी पट्टी ठेवू शकतात. बरोबर 30 ठिकाणी इकडे माझं आलेलं आहे कॅल्क्युलेशन आलेलं आहे. कॅल्क्युलेशन करताना ही नीट करायची तुमच्या नोटबुक वरती. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन इझिली तुम्ही करू शकतात. सेकंड काय आपला, तर हा आहे 8 च्या बाजूला आहे 45 म्हणजे तुमच्या 40 थोडासा जवळ येणार. हा आपल्याला कॉमन सेन्स असला पाहिजे. सो 8 आणि 45 बघा, हा आहे 45 आणि हा इकडे आहे 8. ठीक आहे, सो हा 8 आणि हा 45. सो या ठिकाणी 8 आणि 45 आपल्याला दुसरी व्हॅल्यूज मिळाली. त्यानंतर 6 सोबत आपण घेतो आहे 60 आपल्याला एक्झॅक्टली व्हॅल्यू आहे. सो आपल्याला ती लिहिता आली पाहिजे. 60 आणि 6 ही या प्रकारात आपण ठेवली इकडे आणि इकडे मला माझा तिसरा पॉइंट मिळाला. ठीक आहे, अशा प्रकारचा थर्ड पॉइंट मिळाला. त्यानंतर आहे 4 आणि 75. ओके, 75 म्हणजे 80 क्लोज आला पाहिजे. 75 म्हणजेच काय, तर 80 क्लोज आला पाहिजे. म्हणजे ही झाली माझी 4 आणि त्याच्या सोबत इकडे माझी आली 75. सो हा एक डॉट आला आणि त्यानंतर अजून एक ऍक्टिव्हिटीज माझी बाकी आहे. ती म्हणजेच काय, तर ही आहे 2 आणि ही आहे 90. सो 80 आणि 100 च्या मध्ये परफेक्टली 90. सो माझा हा आला 2 आणि हा इकडे आला माझा एक्झॅक्टली 90. सो माझे किती पॉइंट आले, 1 2 3 4 5 पॉइंट्स. हे बघा, 1 2 3 4 5 या 5 पॉइंट्सला मी काय करणार, एक लाईन मध्ये जोडून घेणार. एक लाईन मध्ये मी काय करणार, तर जोडून घेणार आणि हे जोडल्यानंतर, हे जॉईन केल्यानंतर परफेक्टली माझी एक लाईन जनरेट होणार. त्या लाईनला या ठिकाणी मी काय बोलणार, तर या लाईनला मी मगाशीच लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं ते म्हणजेच काय, तर डीडी. या लाईनला नाव काय आपण देतो आहे, डीडी. या डीडीचा फुल फॉर्म आहे डिमांड कर्व. या डीडीचा फुल फॉर्म काय आहे, डिमांड कर्व. आणि हा डिमांड कर्व हा नेहमी डाऊनवर्ड स्लोप असतो. कसा असतो, डाऊनवर्ड स्लोप. ओके, हा डिमांड कर्व कसा असतो, डाऊनवर्ड स्लोप. पहिले लक्ष देतो आहे. सो एक एक एरोवाईज मी या ठिकाणी इथे माझे 5 पॉइंट हे या ठिकाणी सहज काढलेले आहेत आणि 5 पॉइंट वरून माझा टोटल मार्केट डिमांड कर्व ही ऍक्टिव्हिटी वर्किंग केलेली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, ही आजची याच्यातली अजून एक महत्वाची लाईन, की जेव्हा डिमांड कर्व हा स्लोप कसा आहे, मी इकडे लिहितो डाऊनवर्ड्स. कसा आहे, डाऊनवर्ड्स. जेव्हा हा डाऊनवर्ड्स येतो, जेव्हा हा लेफ्ट टू राईट असा फ्लो येतो, तेव्हा हा जो प्राइस असतं ना आणि हा मार्केट डिमांड यांच्यातलं रिलेशन हे क्रॉस असतं. फॉर एक्झाम्पल, जर मी इकडे लिहिलं की आहे प्राइस आणि ही आहे डिमांड. सो वेन प्राइस इन्क्रीजेस डिमांड डिक्रीजेस अँड प्राइस डिक्रीजेस डिमांड इन्क्रीजेस. इकॉनॉमिक्स मध्ये याला एक महत्वाचा वर्ड दिला आहे जो काही वेळा खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजेच काय, इनवर्स रिलेशन. कोणता वर्ड आहे, इनवर्स रिलेशन. इनवर्स अर्थ आहे क्रॉस. वेन प्राइस इन्क्रीजेस डिमांड डिक्रीजेस, वेन प्राइस डिक्रीजेस डिमांड इन्क्रीजेस. सो दिस इज कॉल्ड एज द मार्केट डिमांड. याला काय बोलतात, मार्केट डिमांड. ही अशा प्रकारे मार्केट डिमांड ही संपूर्ण आपल्याला इझिली वर्किंग करता येते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मार्केट डिमांडच्या ह्या स्मॉल टेक्निक्स तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. एक ते दोन मिनिटात आपण क्विक रिकॅप करूया. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं, मार्केट डिमांड ही कन्सेप्ट. ओके, मार्केट डिमांड मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजेच मार्केट डिमांड ही ऍक्टिव्हिटीज करत असताना इकडे तुम्हाला लास्ट टाइम आपण बघितलं होतं इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर. या ठिकाणी हा इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल कट करून तुम्हाला कोणता शब्द घ्यायचा आहे, ऑल कन्झ्युमर्स. मग आपण बघितलं त्याचं मिनिंग, इट इज द कॅल्क्युलेशन ऑफ टोटल डिमांड बाय ऑल कन्झ्युमर्स फॉर द कमोडिटी. काय लक्षात ठेवायचं, फक्त ऑल कन्झ्युमर्स. लास्ट लेक्चर लास्ट व्हिडिओला काय बघितलं होतं, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर. आता बघायचं ऑल कन्झ्युमर. त्यानंतर इकडे प्राइस दिली, इकडे मार्केट डिमांड अजून आले का, कारण की आपण 3 कन्झ्युमर अजून केले. ऑल म्हणजे 3, आपण सगळे घेऊ शकतो का, नाही. असे लाखो कन्झ्युमर आहेत मार्केटमध्ये, आपण सगळे कधीच घेऊ शकत नाही. आपण फक्त फॉर एक्झाम्पल 3 घेतले आणि प्रत्येकाने प्रत्येकाची व्हॅल्यूज केली. जेव्हा 10 प्राइस होती, एनी 5 ची डिमांड, बी ने 10 ची डिमांड, सी ने 15 ची डिमांड, ऑटोमॅटिकली आला आपला मार्केट डिमांडचा आन्सर ए प्लस बी प्लस सी. बघा, टोटल डिमांड म्हणजेच प्लस समेशन. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आली. जशी प्राइस डिक्रीज झाली, प्रत्येकाने चान्स मारला, प्रत्येक कन्झ्युमरने विचार केला, चला आता प्राइस कमी झाली आहे, धावत जातो आणि वस्तू घेऊन येतो. बघा, प्रत्येकाने 5 वाले 10 10 वाले 15 15 वाले 20, ऑटोमॅटिकली मार्केट डिमांड इन्क्रीज झालेली आहे. सो अशा प्रकारे बघा, एक एक प्राइस ही कमी होते आणि प्रत्येकाची मार्केट डिमांड ही इन्क्रीज झाली आहे. त्यानंतर हा वाला प्राइस वाला कॉलम आणि त्यानंतर मार्केट डिमांड वाला कॉलम. प्राइसला इकडे आपण 0 2 4 6 8 10 ह्या व्हॅल्यूज घेतल्या. मार्केट डिमांडला 20 40 60 80 आणि 100 का घेतला, कारण की 90 हायएस्ट व्हॅल्यू आहे. म्हणून आपण त्या ऍक्टिव्हिटीज केल्या, 5 पॉइंट डिनोट केले, त्याला नाव दिलं डिमांड कर्व.
डिमांड कर्व हा कसा आहे डाउनवर्ड्स आहे. डिमांड कर्व कसा आहे इकडे एरो मी करतो डाउनवर्ड्स आहे. आणि त्यानंतर का तर इथे जेव्हा प्राइस इंक्रीज होते तेव्हा डिमांड ही डिक्रीज होते. एरो दिसतायत तुम्हाला आणि प्राइस डिक्रीज झाली की डिमांड इंक्रीज होते. या दोघांमध्ये एक्झॅक्टली क्रॉस वर्किंग आहे. दोघांचं भांडण आहे. जेव्हा प्राइस जे काम करतो त्याचं एक्झॅक्टली उलट डिमांड काम करतो त्यामुळे या दोघांचं कधीच पटत नाही. इकॉनॉमिक्स ने एक वर्ड दिला कोणता तुमच्या दोघांचं रिलेशन कसं आहे इनवर्स. कसं रिलेशन आहे इनवर्स. तुमचं दोघांचं कधी पटणार नाही. एक वर गेला तर दुसरा खाली येणार, दुसरा खाली गेला तर एक वर येणार. म्हणजे प्राइस आणि डिमांडचं कधीही पटणार नाही. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणं होतात इनवर्स रिलेशन. असं आपल्या डोक्यात लक्षात ठेवायचं. राहील लक्षात अजून एक महत्वाची गोष्ट. ही जी मार्केट डिमांड आहे ही कशाप्रकारे वर्किंग होते किंवा यूज कोण करतात तर गव्हर्नमेंट यूज करत असतात. आपण आपल्या ठिकाणी जिकडे जिकडे आपण जात असतो, तुम्ही सिटी एरियात राहत आहात, तुम्ही ग्रामीण भागात राहतात, खूप सारे कन्झ्युमर्स हे वेगवेगळ्या गोष्टी विकायला घेत असतात. अगदी दिवाळी असो किंवा दसरा असो इतर कोणतेही सण असो मार्केटमध्ये खूप प्रकारची लोक ही वेगवेगळ्या वस्तूंची डिमांड करत असतात. मग अशा वेळेला गव्हर्नमेंट हा त्यांचा अंदाज करते, गव्हर्नमेंट अज्युम करते आणि मग गव्हर्नमेंट विचार करते की आपल्याला रुरल एरियामध्ये कमी टॅक्सेस लावायचे आहेत, सिटी एरियामध्ये जास्त टॅक्सेस लावायचे आहेत. का? कारण की रुरल एरियाची मार्केट डिमांड ही कमी असणार, अर्बन एरियाची मार्केट डिमांड ही जास्त आहे असा एक अंदाज लावला जातो. आणि अशा प्रकारे अॅक्च्युअल मार्केट डिमांड हे इन वर्किंग प्रॅक्टिकलमध्ये हे अशा प्रकारे वर्किंग होत असतं जे गव्हर्नमेंट करत असतं. तुमच्यासाठी हा पॉईंट हा 4 किंवा 8 मार्काला ऍज अ स्टुडंट म्हणून येऊ शकतो किंवा ऍज अ लिस्नर म्हणून तुम्हाला ऍज अ जनरल नॉलेज या गोष्टीची खूप जास्तीत जास्त प्रकारे माहिती मिळू शकते. सो आपला आजचा लेक्चर मी इकडे थांबवतो आहे. मात्र अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझं नॉलेज कट्टा हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझ्या इतर व्हिडिओज सुद्धा तुम्ही बघा आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवा. ज्याने ज्याने ह्या ट्रिक सोप्या वाटत असतील त्यांनी नक्की याचा फायदा करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या इतर मित्रांना मैत्रिणींना सुद्धा त्याचा फायदा होईल. लेक्चर ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.